लोकमत आणि आता बातम्या सविस्तर सुरुवातीलाच बातमी आहे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याबद्दलची. देशमुख ईडीच्या कार्यालयात येणार नाहीत असं त्यांच्या वकिलांनी स्पष्ट केलं आहे. अनिल देशमुख यांच्या वकिलांनी खुलासा केला आहे आणि त्यांनी म्हटलं आहे की अनिल देशमुख न्यायालयात येणार नाहीत. हमें थोड़ा मौका दीजिए और सुप्रीम कोर्ट के निर्णय आने के बाद हम आपके सामने हाजिर होंगे और हम पूरा पूरा सहकार्य ईडी को कर रहे हैं. सर आज तुम्ही ईडीला रिप्लाय फाईल केलाय. सर काय रिप्लाय फाईल केलाय? कोणाच्या बाबतीत रिप्लाय? आता तू नंतर मागे तुमची सगळी वाट लागणार. सर बोला मराठी मध्ये. सर सुप्रीम कोर्ट ने इकडे सारखं नाही यार, तू पण जरा हा. सर बोला, सर बोला, सर बोला. अनिल देशमुख साहेबांची थेट पिटिशन याचिका जी आहे सुप्रीम कोर्टने ही याचिका ऍडमिट केली आहे आणि त्याच्यामध्ये आम्हाला सांगितलं आहे की सीआरपीसी मध्ये जा तुम्ही किंवा तुम्ही क्वेश्चन फाईल करा आणि जे कनेक्टेड मॅटर आहेत ते मॅटर बरोबर आमची याचिका टॅग झाली आहे आणि जल्द त्याची सुनावणी होणार आहे. तिथपर्यंत आम्ही वारंवार ईडीला सांगितलं आहे की आम्हाला सहकार्य करा आणि आम्हीही ईडीला सहकार्य करत आहोत. सर कोणाकोणाचा बदला रिप्लाय दिला तुम्ही? दोन जणांचा रिप्लाय दिलाय. दोघांचं नाव सांगा आणि करा. अनिल देशमुख साहेबांचा रिप्लाय दिलाय आणि ऋषिकेश अनिल देशमुख साहेबांचा रिप्लाय मी सबमिट केला आहे. काय म्हटले ईडीचे अधिकारी? काय म्हणाले? कारण याच्या आधी पण तुम्ही रिप्लाय दिला होता आणि ईडीचे अधिकारी परत परत तुम्हाला समन्स पाठवतात, तर आज काय म्हणाले ते? वारंवार आम्ही सांगतोय की आमची याचिका तिकडे पेंडिंग आहे आणि आता तर आमची याचिका ऍडमिट झाली आहे, पण आम्हाला हेच कळत नाही की का आम्हाला समन वारंवार देतात ते. तर आता ती याचिका पहिले तिकडे मॅटर बोर्डवर येऊ द्या, त्यानंतर आम्ही बघू आणि जे निर्णय कोर्टाचा असेल ते आम्ही मान्य करू. सर तुम्ही सेशन कोर्टात जाणार का? अँटीसिपेटरीसाठी जाणार? नाही नाही, आता काय नाही, त्याचं काय ठरलं नाही. हायकोर्टात जाण्याची काय नाही प्रावधान का आहे? सुप्रीम कोर्टमध्ये पेंडिंग आहे ना. त्यामुळे न्यायालयात, सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रलंबित आहे, त्याचा निकाल लागत नाही तोपर्यंत ईडीनं कारवाई करू नये असं अनिल देशमुख यांच्या वकिलांनी म्हटलं आहे. आणि तोपर्यंत जामिनासाठी सुद्धा न्यायालयात जाण्याची आवश्यकता नाही असं त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आज समन्स बजावलं होतं ईडीनं अनिल देशमुख यांना हजर राहण्यासाठी, पण आजही अनिल देशमुख ईडीच्या कार्यालयात गेलेच नाहीत आणि त्यांच्या वकिलांनीच सांगितलं की सर्वोच्च न्यायालयात केस प्रलंबित असल्यामुळे अनिल देशमुख आज जाणार नाहीत. अजित मांढरे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. अजित, या प्रकरणात काय माहिती आणखी? मिलिंदजी, अनिल देशमुख आणि ऋषिकेश देशमुख यांचे वकील इंद्रपाल सिंग हे ईडीच्या कार्यालयामध्ये गेले होते. जवळपास 15 ते 20 मिनिटं त्यांनी ईडीच्या अधिकाऱ्यांनी चर्चा केली. त्यांना जो समन्स बजावण्यात आला होता अनिल देशमुख आणि ऋषिकेश देशमुख यांना, त्या समन्सला उत्तर देण्याकरता ते इथे आलं होतं हे त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. या समन्समध्ये ज्या गोष्टी म्हटल्या होत्या की चौकशीला हजर राहण्याची गरज आहे आणि समन्सच्या विरोधामध्ये आम्ही चौकशीला का हजर राहणार नाही आहोत, याकरता इंद्रपाल सिंग हे वकील जे आहेत अनिल देशमुख आणि ऋषिकेश देशमुख यांचे, यांनी एक लेखी रिप्लाय जो आहे तो ईडीला सबमिट केलेला आहे आणि त्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे काही मुद्दे जुनेच आहेत. ह्या मुद्द्यांमध्ये पहिल्यापासून जो मुद्दा आहे तो ECIR म्हणजेच ईडीच्या भाषेमध्ये जो FIR असतो तो ECIR अजून आम्हाला देण्यात आलेला नाही आहे. आमच्यावर कोणते आरोप आहेत हे आम्हाला सांगितले गेलेले नाही आहेत. आमची प्रॉपर्टी अटॅच केली जाते, आम्ही सहकार्य करतोय, तरी आमच्यावरती जाणीवपूर्वक त्या ठिकाणी कारवाई केली जाते. ही कारवाई तात्काळ थांबवावी. आम्ही पूर्णपणे चौकशीला सहकार्य करायला तयार आहोत. सध्या आम्ही प्रत्यक्ष चौकशीला हजर राहू शकत नाही, त्यामुळे इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स तुम्ही गोळा करावा. याचाच अर्थ मोबाईलद्वारे किंवा वेबद्वारे, झूम लिंक किंवा इतर कुठल्याही माध्यमातून तुम्ही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आमची चौकशी करावी असं पुन्हा एकदा अनिल देशमुख यांच्या मार्फत त्यांच्या वकिलांनी सांगितलेलं आहे. तर यामध्ये एक नवीन मुद्दा असा आहे तो म्हणजे आमची अजूनही न्यायालयीन लढाई सुरू आहे. आमच्याकडे अजूनही न्यायालयाचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत, हे पर्याय आम्ही आजमावतोय. आमच्या एक प्रकरणी याचिका अजूनही न्यायालयामध्ये सुरू आहे, त्यामुळे कोणत्याही प्रकारे आम्हाला समन्स बजावू नये, आम्हाला चौकशीकरता बोलावू नये, न्यायालयाचा मान राखावा असं
एक सज्जड म्हणजे असं म्हणावं लागेल की एक प्रकारे अनिल देशमुख यांनी ईडीच्या जे ईडी आहे त्यांना एक प्रकारे सौम्य भाषेत सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण ती ज्यांचे शब्द जे आहेत ते कुठेतरी खडसावले जात आहेत असे शब्द आहेत ईडीला। त्यामुळे अनिल देशमुख यांचा हा जो वाक्योच्चार आहे किंवा यांचे शब्द जे आहेत ते ईडीला कुठेतरी थेट हे सांगतायत की तुम्ही जाणीवपूर्वक आमच्यावरती कारवाई करताय, आम्ही सहकार्य करतोय, तरी देखील तुम्ही आम्हाला वारंवार समन्स पाठवताय, आमची प्रॉपर्टी अटॅच करताय। यापूर्वी आपण ज्या ज्या वेळेला या विषयावर बोललेलो आहोत तर ईडीची स्ट्रॅटेजी साधारण काय असते याबद्दल तू यापूर्वीही सांगितलंयस। साधारणपणे 3-4-5 वेळेला समन्स बजावल्यानंतर एखादी व्यक्ती हजर होत नसेल तर ईडी थेट अटकसुद्धा करू शकते, ईडीला तसे अधिकार आहेत। आता केवळ सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रलंबित आहे म्हणून देशमुख यांना दिलासा मिळतोय दरवेळेला, जोपर्यंत आता निकाल लागत नाही सर्वोच्च न्यायालयातल्या याचिकेचा आणि न्यायालय स्पष्टपणे जामीन मंजूर किंवा नामंजूर असा आदेश देत नाही तोपर्यंत अनिल देशमुख या प्रकाराने वेळ काढू शकतात। मिलिंदजी, खरं सांगायचं तर ईडीच्या अधिकाऱ्यांची या विषयावर सविस्तर जेव्हा चर्चा झाली तेव्हा त्यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे ज्या वेळेस ते न्यायालयामध्ये गेले त्यावेळेस ईडी त्यांच्यावर कारवाई करू शकत नाही, तेव्हा ईडीचे हात बांधलेले आहेत। पण जेव्हापासून अनिल देशमुख यांच्यावरती ECIR म्हणजे FIR दाखल केलेला ईडीने त्या दिवसापासून ईडी अनिल देशमुख यांना अटक करण्याकरता शोधत आहे। अनिल देशमुख हे त्यांना फक्त 2 छाप्यादरम्यान सापडले होते, त्यानंतर अनिल देशमुख हे ईडीच्या अधिकाऱ्यांना ट्रेस होऊ शकले नाही, त्यामुळे नेमकं अनिल देशमुख कुठे आहेत हा प्रश्न स्वतः ईडीला देखील पडलेला आहे। आणि ईडीचं हेच म्हणणं आहे की ज्यावेळेस आम्ही 2 छापे टाकले तिसऱ्या छाप्याला आम्ही अनिल देशमुख यांना अटकच करणार होतो, तसे आमच्याकडे भक्कम पुरावे आहेत। अनिल देशमुख हे कितीही न्यायालयामध्ये गेले तरी न्यायालयातून त्यांना दिलासा मिळणार नाही, इतके भक्कम पुरावे आमच्याकडे आहेत आणि आम्ही ते न्यायालयाला मांडू, न्यायालयामध्ये स्पष्ट करू। आणि जर आपण आता पाहिलं असेल मुंबई उच्च न्यायालय असेल किंवा सर्वोच्च न्यायालय असेल दोन्ही ठिकाणावरून अनिल देशमुख यांना तसा दिलासा मिळालेला दिसत नाही आहे, कारण का आपल्यावर कोणतीही कारवाई करू नये, आपल्याला अटक करू नये अशा विविध मागण्या ज्या आहेत किंवा आपल्यावर तो दाखल झालेला गुन्हा रद्द करावा या विविध मागण्या ज्या आहेत यावर न्यायालयाने दिलासा देण्यास अनिल देशमुख यांना नकार दिलेला आहे। त्यामुळे ईडी ही एक स्वायत्त यंत्रणा आहे, ही अनिल देशमुख यांना कोणत्याही क्षणी अटक करू शकते हे ईडीच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलेलं आहे। पण अनिल देशमुख नेमके आहेत कुठे याच मुद्द्यावरून आता सध्या ईडीचे अधिकारी जे आहेत ते वेगवेगळे टीम जे आहेत त्यांनी कामाला लावलेले आहेत। भले आता अनिल देशमुख यांच्या वकिलांनी ही गोष्ट स्पष्ट केली असेल की न्यायालयामध्ये आणखीन एक प्रकरण आमचं प्रलंबित आहे, तर हा सगळा एक कायदेशीर खेळ आहे असं म्हणावं लागेल। हा अधिकार आहे प्रत्येक व्यक्तीचा वेगवेगळ्या पद्धतीच्या त्या ठिकाणी याचिका दाखल करायच्या, एका याचिकेतून दिलासा मिळाला नाही तर दुसऱ्या याचिका प्रलंबित आहे, हा त्या ठिकाणी खुलासा द्यायचा किंवा ही बाब पुढे करायची असा हा सगळा जो हा कायदेशीर प्रक्रियेचा भाग आहे। आणि त्याकरता एक मातबगार वकील जे आहेत त्यांची टीम नेमण्यात आलेली आहे आणि ती सर्व हे करते असं देखील ईडीच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे। पण ईडीच्या अधिकाऱ्यांनी हे स्पष्ट केलेलं आहे ज्या वेळेस आम्हाला अनिल देशमुख हे ट्रेस होतील त्या दिवशी आम्ही त्यांना थेट अटक करू हे ईडीच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलेलं आहे। त्यामुळे अनिल देशमुख यांची अटक जी आहे ती होणं नेमके आहेत कुठे आणि न्यायालयीन लढा त्यांचा कधीपर्यंत चालेल हे आपण काहीच सांगू शकत नाही, बरोबर आहे। पाहूयात नेमकं काय होतं ते पुढच्या काही दिवसात। आज मात्र अनिल देशमुख हजर झालेले नाहीत आणि वकिलांनी स्पष्टपणे सांगितलं की अनिल देशमुख हजर होणार नाहीत। अजित तुर्तास धन्यवाद। तिकडे मंदाकिनी खडसे पुन्हा एकदा अडचणीत आलेत कारण त्यांना समन्स बजावण्यात आलं, ईडीनं हे समन्स बजावलं होतं आणि हे समन्स बजावण्यात आलं पुण्याजवळच्या भोसरी इथल्या भूखंड प्रकरणामध्ये। त्यांना हजर राहण्यासाठी ईडीनं सांगितलं होतं पण त्यांच्या वकिलांनी वेळ मागितला होता असं कळतं। अजित मांढरे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। अजित, याबद्दल काय अधिक माहिती आहे? मिलिंदजी, एकनाथ खडसे यांचा जो MIDC जमीन व्यवहार प्रकरण होतं या प्रकरणाची ईडी देखील चौकशी करत आहे। ईडीने वेळोवेळी एकनाथ खडसे यांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्याच पद्धतीनं प्रत्यक्ष एकनाथ खडसे येऊन त्या सगळ्यांची चौकशी केलेली आहे। आता ह्या प्रकरणी त्यांची पत्नी जी आहे त्या पत्नी मंदाकिनी खडसे यांची चौकशी ईडीला करायची आहे, पण सध्या कोविडचा काळ आहे आणि त्यांच्या पत्नीनं त्यांचा लेखी जो त्यांचं म्हणणं आहे ते मांडण्यास तयार आहे, तो लेखी त्यांचा जो दबाव आहे तो ईडीनं स्वीकारावा अशी मागणी केली जाते। पण जर आपण पूर्णपणे पाहिलं तर आता पुन्हा मंदाकिनी खडसे यांना ईडीनं चौकशीकरता संमन्स बजावलेला आहे असं बोललं जातं आहे, पण याचा अधिकृत दुजोरा जो आहे तो ईडीच्या अधिकाऱ्यांनी अजूनपर्यंत दिलेला नाही आहे।
त्यामुळे मंदाकिनी खडसे यांना ईडीने समन्स बजावल्यानंतर त्या चौकशीला हजर राहतील का, त्या देखील अनिल देशमुख यांच्याप्रमाणे वकिलांना या ठिकाणी पाठवतील आणि वेळ मागून घेतील हे देखील पाहावं लागेल। बर, अजित तुरकास धन्यवाद या माहितीबद्दल। त्यामुळे खडसे यांच्यासमोरच्या सुद्धा अडचणी वाढलेत, नोटीस बजावण्यात आली होती पण आजही त्यांनी वेळ मागून घेतले ईडीकडे कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी। एक छोटासा ब्रेक घेऊया, पात्रा न्यूज 18 लोकमत। आपण पाहताय न्यूज 18 लोकमत आणि आता बातमी आहे नागपुरातून। काहीशी धक्कादायक, कमी दक्षिणा दिली आणि मागितल्यापेक्षा फारच कमी पैसे दिले म्हणून नागपुरातल्या तिळडोह परिसरात 20 ते 30 तृतीयपंथीयांनी मोठा गोंधळ घातला। अंकुश मुनीश्वर यांच्या दुकानात आणि घरात हा मोठा राडा घालण्यात आला। इतकंच नाही तर घरातील साहित्याची सुद्धा मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आली। मुनीश्वर कुटुंबियांनी तृतीयपंथीयांना 200 रुपये दिले पण तृतीयपंथीयांनी 500 रुपये मागितले। तसंच 20 किलो तांदूळ आणि तुरडाळीचीही त्यांच्याकडे मागणी केली पण ही मागणी मान्य न झाल्यानं तृतीयपंथीयांनी विवस्त्र होऊन घरात मोठा गोंधळ घातला। घरातल्या विविध साहित्याची मोठ्या प्रमाणात तोडफोडही केली। या प्रकरणी नागपूरच्या MIDC पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आपण अधिक माहिती घेऊया, तुषार कोळे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। तुषार, अनेकदा दुकान नवीन उघडलं किंवा घर नवीन घेतलं की अशा प्रकारे तृतीयपंथीयांचा त्रास होत असतो पण हा त्रास जरा जास्तच आहे। मिलिंद सर, जगात मी मागच्या काही दिवसातल्या नागपूरमधल्या घटना बघितल्या तर या घटना सातत्याने वाढताना दिसत आहे। कालची जी MIDC पोलीस स्टेशनच्या अंतर्गत जी घटना घडली त्यामध्ये की हेच पाहायला मिळालं की तृतीयपंथी एका घरामध्ये गेले आणि त्यांनी समोरच्या व्यक्तीला पैसे मागायला सुरुवात केली। समोरच्या व्यक्तीने त्यांना पैसे द्यायला तयार होते, 200 रुपये दिले त्यांनी, पण तृतीयपंथीचा जो समूह होता त्यांनी जास्त डिमांड होती। त्यांची अशी डिमांड होती की 500 रुपये द्यावे, सोबत 20 किलो तांदूळ आणि 20 किलो तूर डाळ द्यावी। तर नातेवाईकांनी हे देण्यास असमर्थता दाखवली, त्यानंतर मग तिथे त्यांनी गोंधळ घालायला सुरुवात केली। आजूबाजूचे लोक आले, त्यांनी देखील त्यांना समजावायचा प्रयत्न केला। त्यानंतर मग तृतीयपंथी अधिक आक्रमक झाले आणि तोडफोड करायला सुरुवात केली। हा प्रकार याआधी देखील वेगवेगळ्या भागामध्ये अशा प्रकारचा पाहायला मिळाला। लोक भीतीपोटी तृतीयपंथींना पैसे देऊन देतात पण एखाद्या ठिकाणी जर का पैसे मिळाले नाही तर ते तोडफोड करू शकतात। म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या खाजगी आयुष्यामध्ये किती कशा प्रकारे तृतीयपंथी ढवळाढवळ करतात हे कालच्या घटनेनं नागपूरमध्ये परत एकदा पाहायला मिळालं। या संदर्भात नागपूरमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे, अटकेची कारवाई सुरू आहे, मात्र तृतीयपंथींचा त्रास कमी होईल असं मात्र नागरिकांना वाटत नाही। अजूनपर्यंत कोणावर अटक करण्यात आली किंवा गुन्हा दाखल होऊन काय कारवाई झाली या संदर्भात? खंडणी मागण्याचा गुन्हा दाखल झालेला आहे। विनाकारण मॉब जमून एखाद्या घरामध्ये प्रवेश करण्याच्या अंतर्गत जो मारहाणीचा प्रयत्न होतो त्या अंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे। या संदर्भात 3 तृतीयपंथींना ताब्यात घेण्यात आलेलं आहे। मात्र पोलिसांची जी कारवाई आहे ती कारवाई ज्या पद्धतीने पाहायला मिळते त्यामुळे निश्चितच जे पीडित आहे किंवा जे या परिसरातले नागरिक आहेत त्यांच्यामध्ये नाराजी आहे, कारण की 25 समूह संख्येमध्ये हा सर्व समूह होता आणि 3 लोकांवर कारवाई झाली त्यामुळे नाराजी व्यक्त केली जात आहे। बर, तुषार तुरतास धन्यवाद या माहितीबद्दल। वळूयात पुढच्या बातमीकडे। कट्टरपंथीयांचा क्रूर चेहरा फक्त अफगाणिस्तानातच नाही तर पाकिस्तानात सुद्धा पाहायला मिळतोय। पाकिस्तानच्या स्वातंत्र्य दिनी एका महिला टिकटॉक समवेत गैरवर्तन करण्यात आलं। एवढंच नाही तर शेकडोंच्या जमावानं या मुलीचा विनयभंग करण्याचाही प्रयत्न केला। या दरम्यान तिचे कपडेही फाडण्यात आले। महिलेच्या सहकार्यांनी कसंबसं तिला वाचवण्याचा प्रयत्न केला पण संतप्त जमावानं या तरुणीला बेदम मारहाणही केली। प्रशांत लीला रामदास आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। प्रशांत, धक्कादायक प्रकार आहे हा। धक्कादायक प्रकार, गेल्या 2 आठवड्यापासून आपण तालिबानच्या कट्टरपंथाबद्दल बोलतोय, महिलांसंदर्भात असलेल्या त्यांच्या वर्तणुकीबद्दल बोलतोय, पण महत्वाचं म्हणजे पाकिस्तानमध्ये देखील याच प्रकारची कट्टरपंथीयांची धार्मिक तेढ जी निर्माण झालेली आहे आणि त्यात महत्वाचं म्हणजे महिलांसंदर्भात ज्या पद्धतीची भूमिका ते स्वीकारत आहे त्यामुळे महिलांना अत्याचारासमोर जावं लागत आहे। यामध्ये जर बघितलं लाहोर मधील ही घटना आहे, लॉरी अड्डा पोलीस स्टेशन अंतर्गत, ज्यामध्ये एक पाकिस्तानी महिला जी आहे जी टिकटॉकवर उभी होती, कारण त्या दिवशी स्वातंत्र्य दिन होता, 14 ऑगस्ट हा जो पाकिस्तान स्वातंत्र्य दिन आहे त्या दिवशी जे
स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आपल्या मित्रांसमोर ते टिकटॉक व्हिडिओ बनवत होतो, पण त्यावेळेस मोठ्या संख्येनं खासगी 100 जास्त लोक त्या तिच्याकडे आले आणि ती तिच्याशी धक्काबुक्की केली, त्यानंतर तिचा विनयभंग केला, तिला हवेत देखील असं उचलून हवेत फेकलं असा तिचा आरोप आहे. आणि त्या सोबतच जे स्वातंत्र्याचा दिवस आहे तो मिनारे पाकिस्तानच्या जवळ लाहोरमध्ये एक परिसर आहे मिनारे पाकिस्तान, तिथे ही घटना घडलेली आहे. जवळपास साधारणतः या समूहाने ज्या पद्धतीने त्या महिलेवरती महिलेला उचललं, त्यानंतर तिचे कपडे पाडले, त्यानंतर तिला हवेत फेकलं, अशा प्रकारच्या ज्या पद्धतीने महिलांचं अपमानास्पद त्या पद्धतीने बघितला गेला आणि ज्या तऱ्हेने तिच्यावरती एक समूह 300-400 लोकांचा समूह तुटतो, त्याच्यावर हल्ला करतो आणि ज्याही महिलांच्या सन्मानाच्या सीमा असतात त्या सीमा तोडून एक प्रकारे त्या महिलेचा अपमान केला जातोय, या संदर्भात आता पाकिस्तान पोलीस काय कारवाई करतात हे पाहणं मदत करणार आहे. पण या महिलेचं जेव्हा या महिलेनी आपली आत्मभीती प्रसार माध्यमांना सांगितली तेव्हा तिच्या डोळ्यातून अश्रूंचे प्रवाह वाढून वाहत होते. अशा वेळी असं म्हणावं लागेल की फक्त आपण तालिबानी अफगाणिस्तानच बदनाम नाही, पाकिस्तानही त्याच धर्तीवरचा देश आहे असं म्हणावं लागेल. खरंय, पाकिस्ताननं स्वतःला फार शहाण सुरत असल्याचं अनेकदा भासवण्याचा प्रयत्न केला, पण दरवेळेला पाकिस्तानमधल्या नागरिकांनीच आपल्या सरकारचं म्हणणं किती खोटं आहे हे दाखवून दिलं आहे आणि ही घटनासुद्धा त्याचंच प्रतीक आहे. प्रशांत तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. पाकिस्तानमधली एक महिला टिकटॉक आर्टिस्ट होती आणि स्वातंत्र्य दिनाचा हा व्हिडिओ पाकिस्तानच्या म्हणजे 14 ऑगस्टचा आणि सगळ्या शेकडोंच्या जमावानं तिची आधी चेष्टा केली, मग हेटाळणी केली, त्यानंतर तिची छेड काढली, तिला मारहाण करण्यात आली, कपडे फाडण्यात आले. आता पोलिसांनी गुन्हा दाखल केला, प्रत्यक्षात पोलीस कारवाई करतील का नाही याबद्दलही शंकाच आहे. यासोबतच या बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेट्ससाठी news18lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. फेसबुक ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. आमच्या यूट्यूब चॅनललाही सबस्क्राईब करा, म्हणजे आमचे सर्व व्हिडिओज आणि त्याच्या अपडेटेड काही खास बातम्या तुम्हाला पाहता येतील. आणि महत्त्वाची आठवण मास्कबद्दलची, मास्क बांधा, हात वारंवार धुवा, अंतराच्या नियमाचं काटेकोर पालन करा.